नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। कालच पालकमंत्री पदाची सुधारित यादी जाहीर करण्यात आली। पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवण्यात अजित दादांना यश आलं। शिवसेना भाजप सरकारला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं तिसरं इंजिन लागल्यानंतर सातत्याने पालकमंत्रीपदाची मागणी अजित पवारांनी लावून धरली होती। ती मागणी अखेर पूर्ण झाली, पण अजूनही काही ठिकाणी पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॉवर गेममुळे सात जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद मिळालं असलं तरी अजूनही नाशिक, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या ठिकाणचा पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही कायम आहे। शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांना मंत्रीपदाची आशा आहे आणि त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद हवंय। त्यांच्या विरोधामुळे महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे पालकमंत्रीपदाच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे दीपक केसरकरांचं कोल्हापूर गेल्यामुळे त्यांना सिंधुदुर्गचं पालकमंत्रीपद हवंय। सध्या ठाण्याच्या पालकमंत्रीपदी शंभूराज देसाई आहेत, पण ठाण्यात भाजपचे सर्वात जास्त आमदार निवडून येत असल्याने ठाण्याचं पालकमंत्रीपद भाजपच्या रवींद्र चव्हाण यांना हवंय। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या हाती अजून तरी पालकमंत्रीपद लागलेलं नाही। नाशिक आणि अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 5 आमदार आहेत, त्यामुळे नाशिकची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवणं अपेक्षित होतं। पण नाशिकचं पालकमंत्रीपद शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे तर अहमदनगरची जबाबदारी भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कायम ठेवली आहे। पालकमंत्रीपदाचा वाद वरोवर जरी शांत झाला असला तरी तिन्ही गटात पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरूच आहे। थोडक्यात काय तर ट्रिपल इंजिन सरकार चालवताना शिंदे फडणवीसांच्या नाकी 9 येताना दिसत आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास। चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण्स लाकडी घाणा ऑइल। आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम, चाकण्स लाकडी घाणा ऑइल।